अमेरिकेच्या हाती पांढऱ्या सोन्याची खाण. तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम. अमेरिका होणार आणखी मालामाल. अमेरिकेच्या वैज्ञानिकांना एक मौल्यवान खजिना सापडलाय. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियात एका विशाल तलावाच्या तळाशी 540 बिलियन डॉलर किमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. लिथियम, पांढऱ्या रेतीसारखं दिसणारं पांढरं सोनं. अमेरिकेतील सर्वात मोठ्या साल्टन सी या तलावाच्या तळाशी हे पांढरं सोनं सापडलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संशोधक इथं संशोधन करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांच्या अभ्यासातून तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम असल्याचं स्पष्ट झालंय. सुरुवातीला या तलावात 4 मिलियन टनापेक्षा जास्त लिथियम होतं, जे एका ड्रिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून शोधण्यात आलं. मात्र तलावाच्या तळाशी असलेलं लिथियम आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त निघालंय. तलावात इतकं लिथियम सापडलंय की यातून 382 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणं शक्य होईल. यामुळं अमेरिका चीनला मागे टाकत केमिकल क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर येईल. लिथियम हा एक धातू आहे. कार, रिक्षा अशा इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर होतो. मोबाईल फोन, लॅपटॉप बॅटरी, सोलर पॅनेल, डिजिटल कॅमेरा, घड्याळं, क्रीडा उत्पादनं यामध्येही लिथियमचा वापर होतो. चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून प्रामुख्यानं लिथियमचा पुरवठा होतो. अमेरिकेत सापडलेला लिथियमचा साठा हा जगातील सगळ्यात मोठ्या लिथियम भांडारांपैकी एक आहे. यामुळे अमेरिका लिथियमच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. चीनकडून याची आयात बंद होईल. तर काहींनी साल्टन तलावाला लिथियमचा सौदी अरब म्हटलंय. येत्या काळात लिथियमची किंमत चौपट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्याच्या हाती लिथियम तो कुबेर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे